मध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण मार्केट सारखी सुकी भेळ कशी बनवायची ती पाहणार आहे. त्यासोबत सुक्या भेळमध्ये वापरली जाणारी सुकी चटणी कशी बनवायची ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. मग सुकी भेळ कशी बनवायची त्याचा व्हिडिओ आपण स्टार्ट करूया. सुक्या भेळीसाठी लागणारी पहिली आपण चटणी बनवून घेऊया. त्यासाठी इथे मी अर्धा कप कोथिंबीर आणि अर्धा कप पुदिना घेतलेला आहे आणि 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. ह्या जास्त तिखट मिरच्या आहेत आणि ह्या जे 2 आहेत ज्या पिवळ्या कलरच्या दिसतात त्या फार तिखट नसतात. ह्या दोन्ही मिरच्या घेतलेल्या आहेत आणि 2 ते 3 आल्याचे तुकडे घेतलेले आहेत आणि 1/2 चमचा जिरा पावडर घेतलेली आहे आणि 1/2 चमचा काळं मीठ आणि 1/2 चमचा जे नॉर्मल मीठ आपण रोजच्या जेवणामध्ये खातो ते मीठ घेतलेलं आहे आणि 5 ते 6 चमचे हे भाजके चणे घेतलेले आहेत आणि चिमूटभर मिरी पावडर घेतलेली आहे. आता हे मिक्सरला आपल्याला वाटून घ्यायचं, पण पाणी अजिबात घालायचं नाही. सुकी चटणी आपली तयार झालेली आहे. आता कशी झाली मी तुम्हाला दाखवते. जशी तुम्हाला मार्केटमध्ये भेळ मिळते तशाच पद्धतीने ही चटणी वापरून तुम्ही घरच्या घरी भेळ बनवली तर तशीच तुम्हाला टेस्ट येणार आहे. तर आता भेळ बनवायची कशी ते बघूया. त्यासाठी एक मोठं बाउल घेतलेलं आहे आणि 4 कप मी मुरमुरे घेतलेले आहेत. आता तुम्हाला किती भेळ बनवायची तसं तुम्ही प्रमाण घेऊ शकता. याच्यामध्ये साहित्य काय काय ॲड करायचं ते बघूया. पहिले हे मुरमुरे कुरकुरीत आहेत का ते बघायचे. जर कुरकुरीत नसतील तर मग गॅसवरती कढईमध्ये गरम करून घेऊ शकता. साहित्यामध्ये मी थोडंसं फरसान घेतलेलं आहे, थोडेसे भाजके शेंगदाणे आणि थोडीशी तिखट डाळ टाकायची आहे. याचं प्रमाण आपल्या मनावर आहे तुम्हाला कितपत टाकायचं आहे भेळमध्ये. एवढं एक्झॅक्ट प्रमाण वगैरे असं काही नसतं, आपल्या मनाने टाकायचं असतं. याच्यामध्ये थोडेसे हिरवे वाटाणेसुद्धा मी टाकलेले आहेत, थोडेसे फुटाणेसुद्धा टाकलेले आहेत. त्यानंतर बारीक चिरलेला कांदा आणि एक बारीक चिरलेला टमाटा पण टाकायचं आहे. थोडीशी बारीक चिरलेली कैरी टाकायची. कैरी एकदम बारीक बारीक चिरायची, थोडीशी आंबट टेस्ट छान येते. आणि बारीक चिरलेली कोथिंबीर थोडीशी जास्त टाकायची म्हणजे सुकी वेळ छान लागते. त्यानंतर जी आपण चटणी बनवून घेतलेली सुकी ती 1 चमचा मी घेतलेली आहे. आता तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर मसाला तुम्ही अजून जास्त टाकू शकता म्हणजे जी चटणी. आणि 1/2 चमचा चाट मसाला घेतलेला आहे आणि त्यानंतर बारीक शेव टाकायची वरून. आता हे सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचं. मी मग अशी विसरली होती शिजलेला बटाटा टाकायचा, तर आता शिजलेला बटाटासुद्धा मी एक घेतलेला आहे. तो आता सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तुम्हाला साहित्याचं प्रमाण वाढवायचं तर वाढवू शकता, पण छान होते अशी सुद्धा भेळ. आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. सर्व व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे. आता याच्यामध्ये ज्या शेवपुरीच्या ज्या पुऱ्या मिळतात किंवा ह्याला पापडीसुद्धा बोलतात त्या तोडून थोड्याशा मोठ्या मोठ्या भेळमध्ये टाकायच्या, म्हणजे खायला खूप छान लागतात. जसे शेंगदाणे किंवा चणे दाताखाली आले की मस्त वाटतात खायला, तशा पुऱ्यासुद्धा कुरुम कुरुम छान वाटतात. मी 5 ते 6 टाकलेले आहेत. तुम्हाला आता अजून आवडत असेल तर जास्त प्रमाणात टाकू शकता. आता सुक्की भेळ आपली तयार झालेली आहे, तर तुम्ही खाण्यासाठी एकदम रेडी आहे. जर तुम्हाला आवडली तर तुम्ही घरी बनवून बघा आणि कशी झाली त्याची कमेंट छोटीशी करा. आणि वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं मनापासून धन्यवाद. आपली मार्केटसारखी सुक्की भेळ आता तयार झालेली आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि छोटीशी कमेंट सुद्धा करा. आणि चॅनलला नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल आयकॉन आहे त्याच्यावर सुद्धा क्लिक करा. आपण असंच पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छान छान रेसिपी सोबत. तोपर्यंत गुड बाय.